मुंबई कांग्रेस के अध्यक्ष भाई जगताप के नेतृत्व में मुंबई कांग्रेस की ओर से भाजपा की सांसद पूनम महाजन के मुंबई के बांद्रा कुर्ला संकुल में स्थित निवास स्थान के बाहर आंदोलन किया गया। इस आंदोलन में कांग्रेस के सभी स्थानिक पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में सहभागी हुए थे। भारत की संसद में मुंबई और महाराष्ट्र की जनता को कोरोना स्प्रेडर और उत्तर भारतीय समाज को कोरोना फैलाने वाले वायरस नाम से संबोधित करके महाराष्ट्र और उत्तर भारतीय समाज का अपमान करने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और छत्रपति शिवाजी महाराज का एकल नाम से उल्लेख करने वाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल का निषेध इस आंदोलन में किया गया। पीयूष गोयल सारखा इथे राहून मुंबई मध्ये मोठा झालेला माणूस छत्रपतींचं नाव एकेरीने घेतो। शरम करो, शरम करो, शरम करो, शरम करो, शरम करो, शरम करो, पीयूष गोयल शरम करो, शरम करो, शरम करो, पीयूष गोयल शरम करो, शरम करो, पीयूष गोयल शरम करो, पीयूष गोयल हाय हाय, पीयूष गोयल हाय हाय, पीयूष गोयल हाय हाय, पीयूष गोयल हाय हाय, पीयूष गोयल हाय हाय। त्यामुळे आपल्याला काय वाटतं आपण हे करा, परंतु महाराष्ट्राची जनता हा महाराष्ट्रातील मुंबई अजिबात हे सहन करणार नाही। ज्या पद्धतीने भारतीय समाजाला करोना पर पसरवणारा व्हायरस अशा पद्धतीने बोललं गेलं, कितीतरी लोक रस्त्यावर आले। हा का आम्ही तयार केलेला असा त्यांच्यासारखा खोटा बनाव नाही, आणि देशाचे पंतप्रधान म्हणून ते देशाचे पंतप्रधान आहेत असं कसं एखाद्या विभागाबाबतीमध्ये एखाद्या समाजाबाबतीमध्ये उत्तर भारतीय समाजाबाबतीमध्ये असं कसं बोलू शकतात। ज्यांच्या जीवावर या मुंबईतून त्यांचे खासदार निवडून गेले, आमदार निवडून गेले, कॉर्पोरेटर एवढ्या मोठ्या संख्येत आले, त्यांच्या बाबतीमध्ये असं कसं बोलू शकतात। मुंबईचं की मुंबईने पसरवलं सगळ्या देशामध्ये, मला या इथे मुद्दाम सांगावं असं वाटतंय, आरोप करायचा आहे मला नरेंद्र मोदींवर। आपण ड्रमचे ट्रम ड्रमचे ड्रम वाजवले त्यावेळेला काय होतं, लाखो लोक एकत्र करून आमच्या नेत्यांनी राहुल गांधींनी आपल्याला सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय सीमा बंद करा, का नाही केल्या? ड्रमचा ट्रम वाजवायचा होता तर ट्रमचा ड्रम, आणि त्याच कार्यक्रमामध्ये लाखो लोक एकत्र करून तुम्ही ह्या देशाचं वाटोळं केलं आणि आमच्या देशामध्ये कोरोना पसरला असं मी म्हटलं तर ते चुकीचं राहणार नाही। त्यामुळे इकडे निवडणुका असल्या उत्तर प्रदेशमध्ये, मग उत्तर प्रदेश त्या जनतेला हे द्या, पंजाबमध्ये पगडी घालून फिरतात आहेत, प्रत्येकाला हे आहे आझादी आहे। आमच्या देशामध्ये अजून तरी आमची घटना शाबूत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, परंतु त्याच पंजाबमध्ये लाखो शेतकरी जेव्हा दिल्लीमध्ये बसले होते यांना एक मिनिट सुद्धा मिळाला नाही त्यांना भेटायला। शरम करो, शरम करो, नरेंद्र मोदी शरम करो, शरम करो, शरम करो, नरेंद्र मोदी शरम करो, मोदी सरकार हाय हाय, नरेंद्र मोदी। अगर अभी तक आप लोगों ने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले इसे सब्सक्राइब कर ले, साथ में रेड कलर के बेल आइकन को दबाए, जिससे कि रोजाना देश विदेश की खबरें आप तक पहले पहुंच सके। साथ में आप अपने सुझाव को हमारे कमेंट बॉक्स में भी लिख सकते हैं और इसे ज्यादा से ज्यादा शेयर करें।